श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा छत्तीसावा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित प्रतिभा थोरात आणि सहकलाकारांचा भावभक्ती गीतांजली या कार्यक्रमानं अक्कलकोटकर मंत्रमुग्ध झाले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा छत्तीसावा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून शनिवारी सायंकाळी पुण्याच्या प्रतिभा थोरात आणि सहकलाकारांच्या भावभक्ती गीतांजली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी दीपप्रज्वलन भूमी अभिलेखच्या उपाधीक्षक संतोष बिराजदार उद्योजक लाला राठोड माजी नगरसेवक उत्तम गायकवाड लेखापरीक्षक ओंकारेश्वर उडगे ऍडव्होकेट संतोष खोबरे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश शिंगळे न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी भक्ती गीते सादरकर्त्या प्रतिभा थोरात आणि सहकलाकार जब्बार मुर्शद धनंजय आंबेकर आमिर हुंडेकरी सायली साठे पूनम लांडे स्नेहा कसबे उर्मिला विजापुरे डॉक्टर विनय थोरात संदीप उबाळे अक्षय यांच्यासह इतर मान्यवरांचा न्यासाच्या वतीनं सत्कार करण्यात आला न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी आणि संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणानं पूजन करण्यात आलं यावेळी न्यासाच्या विश्वस्त अलका भोसले अर्पिता राजे भोसले माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे अक्षता खोबरे कोमल खोबरे जयश्री मगर स्वाती निकम स्मिता कदम पल्लवी नवले कविता वाकडे क्रांती वाकडे संगीता भोसले अंजना पवार उज्ज्वला भोसले कोमल मचाले संपदा श्रीमान न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव श्यामराव मोरे विश्वस्त भाऊ कापसे संतोष भोसले मनोज निकम राजेंद्र लिंबितोटे यांच्यासह इतर पदाधिकारी सेवेकरी कर्मचारी भक्तगण श्रोते बहुसंख्येनं उपस्थित होते प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी आभार मानले